नमस्कार, आज मी तुम्हाला पालकची वडी बनवून दाखवणार आहे। कशी बनवायची त्याची रेसिपी बघा। साहित्य पालक, पालक मी बाजारातून आणून स्वच्छ धुवून निवडून ठेवला आहे। डाळीचं पीठ, बेसन पीठ, लाल तिखट, लसूण, लसणाची पेस्ट करून ठेवली मी। अद्रक घेतलंय थोडं बारीक करून, गरम मसाला घेतला थोडा, तीळ, हळद, थोडं धना जिरा पावडर घेतली थोडी अर्धवट कुटून जाडसर, आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली, आणि मीठ। आता मी तुम्हाला कृती दाखवते। आधी पालक स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचा असा। आणि थोडा नितळ ठेवायचा थोडा वेळ। पूर्ण पाणी नितळून द्यायचं त्याचं असं। हा पालक आता असा घेऊन बारीक चिरून घ्यायचा। अशा पद्धतीने मी हा सर्व पालक चिरून घेतला आणि हा छोट्या भांड्यात असं वाटक्यामध्ये घेतला। त्यात आपल्याला थोडं सर्व कालवायचं आहे। त्यात हे मी त्यात आधी हे लसणाची पेस्ट टाकते, आल्याची पेस्ट टाकली, थोडा गरम मसाला घातला, थोडं धने जिऱ्याची पावडर घातली जाडसर कुटलेली, दोन चमचे लाल तिखट घातलं, एक चमचा हळद घातली, आणि हा हिरवी मिरची बारीक वाटून खेचा केला हिरवी मिरचीचा तो घातला, आणि थोडे तीळ, आणि पालकमध्ये जरा मीठ कमी घालायचं। पालक क्षार असतात पालकामध्ये म्हणून दीड चमचा मीठ प्रमाण आपल्या आवडीनुसार, आणि हे डाळीचं पीठ घ्यायचं याच्यात। असं पालकाला थोडस असं पालक ओला असतं थोडा त्याचं थोडं लावून घ्यायचं, आणि थोडं डाळीचं पीठ कमी वाटलं तर परत घालायचं। चांगलं मिक्स करून घ्यायचं असं। अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं असं, भजी सारखं थोडं घट्ट घट्टसर पीठ करायचं, आणि हे झाल्यानंतर त्याला ताटाला थोडं तेल लावायचं, आणि हे असं तेल पूर्ण डिशला लावून घ्यायचं। त्यात हे सर्व मिश्रण टाकायचं। मिश्रण टाकल्यानंतर असं व्यवस्थित करून घ्यायचं। आणि इडलीचा कुकर घ्यायचा। इडलीच्या कुकरमध्ये फास्ट होतं, हे दोन डिश काढून ठेवायच्या अशा, आणि ही एक डिश फक्त त्यात ठेवायची। गॅस पेटवायचा,
पानी टाकायचं असं इडलीच्या कुकर मध्ये. टाकल्यानंतर हा जो भाग असतो तो हा असा खाली करायचा, चप्पट चप्पट करायचा, म्हणजे त्याच्यावर ही डिश बसली पाहिजे. अशी ही डिश ठेवायची आणि झाकण लावायचं आणि बारीक गॅसवर 20 मिनिटांसाठी ठेवायचं. अशा पद्धतीने 20 मिनिटांनी गॅस बंद करायचा आणि हे आपलं झालं असेल. आता याचं उघडायचं, वाफ छान आलेली आहे. हे झालं की नाही असं याच्याने चेक करून बघायचं, असं दाबून बघायचं. जर कच्चं असेल तर असं आतमध्ये जातो चमचा, नाही तर कड शिजलं असेल तर असं व्यवस्थित राहतं. असं थोड्या थंड व्हायला ठेवायच्या. आता त्या अशा सुरीने सुरीला थोडं तेल लावायचं आणि असं व्यवस्थित त्याच्या वड्या पाडायच्या. छान छोट्या छोट्या पीस करायचे. आपल्याला आवडतील त्या आकारात आपण कापू शकतो. नंतर गॅस पेटवायचा, कढईत तेल ठेवून कढईत तापवून ठेवायची. आपल्याला त्या तव्यावर थोडा डीप फ्राय करायचा आणि आपल्याला हे नको असेल डीप फ्राय तर मग असं तव्यावर आपण तेल टाकून वडी फ्राय करू शकतो. अशा पद्धतीने हे असं साईडचं असं याच्याने करून घ्यायचं असं थोडस आणि मग आपल्या वड्या असं सुंदर निघतात. आता ह्या आपण वड्या अशा ताटात काढून घेतल्या. आता आपण दोन प्रकार करू शकतो. आपल्याला तळून पण घेऊ शकतो ह्या वड्या. अशा तेल तापलेलं आहे, मी आता हे सोडते आणि जास्त तेलकट नको असेल आपल्याला तर आपण असं तव्यावर डीप फ्राय करू शकतो. थांब थोडी फ्राय होते, अजून फ्राय नाही झाली, लाल नाही झाली थोडी. अशा प्रकारे आपण आता हे असं थोडं असं उलट बाजू करून घ्यायच्या त्याच्या तेलावर तव्यावर असं शेलो फ्राय करून घ्यायच्या. ज्याला तेलकट नको असेल त्यांनी छान खरपूस भाजले गेले आहेत वड्या हा एका बाजूने. आता आपण दुसरी बाजू खरपूस होण्यासाठी ठेवलेली आहे आणि हे दुसऱ्या बाजूला आपण इकडे तळायला पण ठेवलेले आहेत. हे पण छान खरपूस तळून होत आहेत, कलर झालाय बघा आणि तळून पण असंच दिसायलाच किती छान कुरकुरीत दिसत आहेत. हे बघा किती सुंदर तळल्या गेल्या आहेत, छान कुरकुरीत झाले आहेत मस्त. आणि ह्या आपल्या इकडे डीप फ्राय पण झाले आहेत. याला आपण अशी याची फोडणी पण देऊ शकतो हवी असेल तर. तीळ जिरं वगैरे टाकून मोहरी अशी थोडी फोडणी पण करू शकतो याला. अशा पद्धतीने आता हे बघा हे मी फ्राय केलेले आहेत.
हे तुम्हाला फ्राई केलेले दिसतील आणि हे आम्ही तळलेले आहेत, डीप फ्राई केलेले आहे, कुरकुरीत झालेत छान. कलर पण खूप सुंदर आलाय छान. आता मी टेस्ट करून बघणार आहे कशा झाल्या. खूपच सुंदर झालाय, छान झालाय. धन्यवाद माझ्या नवनवीन रेसिपी बघण्यासाठी. माझ्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा.